म्हणजे आपला पऱ्याचा बांधण बघा मस्तपैकी छान असं. पऱ्याची वाट बघत होतो तो पऱ्याला पाणी आलेला इथे मस्तपैकी पऱ्याला साकली. ह्याला बोलतो साकली अशी कोकणात. हे बघा पाणी बघा आतमध्ये बांधणार आतमध्ये आलो. अंकुशने आलाय भाई एक नंबर आहे. दुसरा टोका आणलाय त्याने. ऐकताय अंकुश हे बघा टोके कसे लावले आतमध्ये. ह्याच्यामधून तर आपल्याला मासे भेटत असतात. हा टोका बोलतो इकडे आणि वरती याचा सळ आहे वरती बघा मस्तपैकी छान असे एक चार पाच मासे पहिल्या पावसाचे. हा हा कडक मासा एक नंबर यार. नमस्कार मंडळींनो, मी संदेश सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी ना गावी मस्तपैकी पावसाला जोर झालेला आहे. तर आता ना वलगणचे मासे असे भेटायला सुरुवात होत असते. तर दोन दिवसापूर्वी ना नदीला साखळी गेली होती ना आत्ताही आहे ना पऱ्याला साखळी जायलाच थोड्या 5-10 मिनिटामध्ये पोरून पाणी येतोय असं छान पद्धतीने तुम्हाला साखळी म्हणजे काय ना ते बघायला भेटेल. आणि पऱ्याचे मासे हे कसे भेटतात ना ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा खूप छान असा व्हिडिओ होणार आहे. तर जाऊया मंडळी आपण आता पऱ्याच्या बांधण्याचे इकडे. तर मंडळी आपला पऱ्याचा बांधण बघा मस्तपैकी छान असं आता बनवण्याचं चालू झालं आहे. ॲक्च्युली नदीला पण साखळी गेली आता इकडे पऱ्याचा बांधण आपण बनवतो छान असं आहे. दोन गडग आहेत इकडे छानपैकी ताळेबिळे चेपले वगैरे रत्नाकरचं काम करतोय. आणि आपल्याला पूर्ण ह्या बांधणं म्हणजे ह्या बांधण्याचं काम करायचं अजून पेंडिंग खूप आहे म्हणजे काम खूप आहे असं हा बांधण्याचा व्ह्यू वरचं. आता हे ह्याला सग काय हे सग ना सग ठोकण्याचं काम चालू आहे इकडे. त्याच्या खाली टोका येत असतो काय सार्थक. विलास कोण आला तिकडून. विलास आला आहे भाई. विलास भाजी घेऊन आला आहे टाकल्याची भाजी. तर मासं काय तर ते टाकलं खातोय टाकल्याची भाजी. ठीक आहे मस्त ह्या वर्षीचा नवीन बांधण आपला. पाणी येईलच आता म्हणजे एक आलाय थोड्यावरती कधी येतोय पाणी काय माहिती. ही आपली वाहतोली आहे छान पद्धतीने. पाऊस पण मस्त असा रिमझिम पडतोय पाऊस. सगळ्याचं काम चालू आहे सग ठोकण्याचं. इथे किती सग लावतील तरी हे रत्नाचा 3-4 वासा कुठं तिकडे का इकडे आहे. आणि इकडून आपली जाळी येणार आहे पद्धतशीर असा. आणि ना मजा येते खूप अशी मासे पकडायला नदीपेक्षा ना पऱ्याच्या बांधणाला खूप मजा येते. तर इथे आपली झोपडी बनवायची. इथे आपल्याला ना मस्तपैकी शेकोटी बिकोटी बनवायची. आता हे काम चालू आहे आपलं झोपडीचं झोपडी बनवायचं. आणि हे काम आहे ना आपल्या विलासकडे दिलेलं आहे खास करून ह्या ह्याचं काम म्हणजे. अच्छा दोन नेम आणि झोपडी बनवतोय बघा. अच्छा दोन कोयतीन काढलाय छान पद्धतीने. हा खाली दगड आहेत मग ते चुकणार जरा तरी. मग बांधणावर ते प्लास्टिक टाकण्याचं काम चालू आहे इकडे. प्लास्टिक पण टाकतात झाडा म्हणजे झाडांच्या फांद्या असतात सर्व असे माती दगड. बांधण बांधण्याचं काम चालू आहे आतमध्ये. मेहनत घेताना सार्थक भाई खूप मेहनत घेत आहे. फुल माती बिती काढून वरती देतोय. आता ही वरती देतात खूप माती आहे ना आतमध्ये. हे बघा ना खूप अशी आता नवीन नवीनच बनवलं ना ह्यावर्षी नवीन बनवलं ह्या बांधण. तिकडे टोके लावायचे ह्या टायमाला स्पेस भरपूर आहे मोठा आहे ना. तिकडे आतमध्ये नव्हता स्पेस एवढा. स्पेस मोठा आहे आता खूप सारा असा मोठा स्पेस. माती बघा ही माती सर्व आपल्याला वरती द्यायची. जरी नाही दिली तरी पण ती वाहून जाणार आहे पावसाच्या पाण्याने एवढा मोठा पाऊस पाणी येत असतं. हे बघा मंडळी ज्या आपण क्षणाची वाट बघत होतो तो पऱ्याला पाणी आलेला इथे मस्तपैकी पऱ्याला साकली छान पद्धतीने पाणी आलंय बघा. त्याची खूप वाट बघत होतो आम्ही इकडून बघा. ह्याला बोलतो साकली अशी कोकणात. हे बघा पाणी बघा किती आलं जबरदस्त पाणी आलाय. साकली आली आपल्या पऱ्याला. आली 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 आता पाणी पलटी होणार आहे बांधणावरून आमच्या. आणि मासं पण भेटणार आहेत पुष्कळ असे. हे बघा आमचं बांधण कसा जबरदस्त असा जाई बी लावलेली आहे सर्व. मुरतोय पाणी इथं मुरतोय मग माती टाकूया चला एक नंबर. हे बघा पाणी कसलं आहे जबरदस्त पाणी येते. आता कसं पहिला पाणी येतो पाऊस येतो पडतो ना त्याची घाण येत असते खूप. हातात देतात रुपये मग हातात बिजात रुपल थांब. बीएमसीचं पाणी सोडलं उदय माध्यमी पऱ्याला पाणी. हो प्रेशर खूप आहे रे पाण्याला. कुठला वॉल फिरवला हो मतलब. एक नंबर पाणी पाणी जबरदस्त पाणी आला. आपला बांधण बघा कसं बनवलंय मस्त अशी हातोली. तिकडे टोके आहेत अशी लावलेले थोडे जाळी पण लावले. वरती काय मासा जाऊ शकत नाही. मस्त की असं खालतून पण थोडं थोडं पाणी जातोय. चला थोडाफार जातोय पाणी असं एवढं पण जात नाही.
आहे ठीक आहे. हां चला टोक्यांच्याकडून पाणी पण जायला लागले. टोके लावले तिकडे चार पाच टोके असे. साफसफाई करताना मंग्यादा दिसतोय इथे आपल्याला. आता मंग्यादा आला इथे फुल काम करून. आता म्हणजे गुरं सोडलं त्याच्यानंतर बांधणार डायरेक्टली आले आता. आणि आपल्या पर्याला इकडे साखळी गेलेली आहे बघा मस्त छान अशी. खूप मेहनत घेताना मंग्यादा. चला मासा पण चढायला सुरुवात झालेली आहे. एक नंबर भाई मासा पण सुरुवात झाली चढायला. पर्याला आपल्या साखळी गेलेली इकडे. पाहुणं पण आलेत आमचे तळ्यातले पोत आलेत आमचे माशे नेण्यासाठी. साखळी गेली आणि लगेच आलेच आहे. आणि इकडे मासा पण चढायला लागला आता. आपल्या बांधावरून पण पाणी पलटी झालेलं आहे छान पद्धतीने. असं मस्त पैकी पाणी पडतोय बघा पुढे. इकडून फक्त थोडं पाणी येणं बाकी आहे. आता मासा पण हळूहळू चढेल. मजा येणार आहे खूप इथे ह्या पऱ्याच्या बांधणाला. खूप मजा येते अशी. मुकादम मुकादम वरती उभा आहे मुकादम. मासा पण मस्त पैकी आता चढेल. खवली बिवली सर्व काही आपल्याला बघायला भेटणार आहे त्याच्या. आणि खूप एन्जॉयमेंट जे होते असे या बांधणावरती मासे पकडते वेळी. आम्ही असं ना पहिल्यांदा मासे पकडतो आम्ही इथे. नारळ पण देत असतो इथे बघा कायम. बघा कुठे उड्या मारते बघा. ऐका पिटलांडी आली पिटलांडी. चला म्हणजे जाऊया आपण आता आपल्या बांधणाच्या आतमध्ये. बघा बांधण कसा आहे जबरदस्त असा बांधण आहे. आणि कोणी पण जाऊ शकतो आतमध्ये. चला चल चल चल. पर्याचा बांधण भिजायला होणार आहे पूर्ण. हा मला आता मासा आयोग गेला की मला आता मासा पुढे चढायला लागले दगडाला. ए बाबू भेटला 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 आता भेटला मली मासा. बाहेर बाहेर घेऊन जा. मली मासा उड्या मारायला लागले दगडाला चिपकून वर चालायला लागलेत. पूर्ण हाताने आम्ही पकडायचा प्रयत्न करतो. पिटलांडी पिटलांडी विलास पण आलेला आहे मध्ये. आणि आमचा बुगी आता सक्सेस होत आहेत. काय सक्सेस सक्सेस ठीक आहे. सक्सेस झालेला आहे. एक टोका काढला आम्ही तर सक्सेस आहे. ठीक आहे ठीक आहे. पाव किलो पाव किलो सगळं झालेलं आहे. आपलं सक्सेस झालंय. सक्सेस बघा कशी टोके लावलेत आतमध्ये. मस्त वाटतं ना. ग्रेनेड ग्रेनेड पूर्ण आतमध्ये. सापडे टाकले वरचे पाळा पातोळा आणि वरची खडी आणि प्लास्टिक असं टाकलेलं असतो. पुढे तीन चार टोके लावलेले आहेत. नाही एका टोक सध्या येतो का तिथून पाणी जवळचं जायचं. नाही इकडे पाणी बघायला छान असं. आणि आतमधला व्ह्यू असा बाहेर आपल्याला भारी व्हावं म्हणजे जबरदस्त वाटतं असं बघायला. आणि या दगडाला मासा चिपकत असतो वरून चढत असतो. त्याला चिपकत हे बघा मासे ठीक आहे. मासे बघा कधी त्या साकाडी म्हणजे त्या जाळीला कशा उड्या मारतात बघा पुढे. हे दाखव रे बघू दे आपल्या पर्याच्या बांधणाला किती मासे भेटले. तर नाही तर पर्याच्या बांधणाला दाखव किती मासे भेटले. हे बघा किती भेटले मासे. मस्त पैकी असे भरपूर मासे भेटले जबरदस्त. चला पाऊस गेला ना मध्ये. पावसाने दडी मारली ना इथे भेटले असते मासे. पूर्ण चोंड्यातलाच पाणी आटला. आणि या नदीचा पाठीकडचा व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतोय. तिकडे आमची झोपडी मस्त पैकी छान असे. पाऊस आला की आम्ही त्या झोपडीमध्ये थांबत असतो. आणि थोडं तरी कुठेतरी पाऊस पाहिजे. आता पाऊस कमी आहे तर पाऊस नसेल ना की जास्त असे मासे भेटत नाही. पाऊस असेल ना तर मस्त चंडीचे मासे पकडायला पण मजा वाटते. आणि चढतात ना ते वरती बांधणावरती असे. ते पण भारी वाटते बघायला. तर बांधण म्हणजे काय असतं ते पण तुम्हाला सांगणार आहे. आपला बांधण आहे ना हा म्हणजे टोक्याचा बांधण आहे. ॲक्च्युली दोन प्रकारचे असतात. एक टोक्याचं बांधण असतो आणि दुसरा असतो तो पाळण्याचा बांधण. तर पाळण्याचा बांधण मोस्टली नसतो. हा आहे टोक्याचा बांधण. तर जाऊया आपण पुढे आणि बघूया तो बांधण कसा आहे बांधलेला आहे आणि काय त्याचे सिस्टमॅटिक बनवलेले ते. का दूध पाणी का पाणी भाई. पाणी बघा कसं आहे जबरदस्त.
रत्नागरचा दमला तो का काढू मस्त पैकी पाळलाय त्याला. एक नंबर आहे बघा पोपट कसा बसलाय खांद्यावरती बसला शोल्डरवरती. अय पोपटा भारी त्यांनी इकडे पाळलाय झोपडीमध्ये. हे बघा आपला नदीचा बांधण मस्त छान असा नदीचा बांधण पाहायला भेटतो आपल्याला. इथून जाऊया आपण खालच्या त्या नदीत उतरूया. पाणी बघा इकडे एका पाणी एका नदीचं पाणी क्लिअर आहे एका नदीचं पाणी गढूळ आहे असं. हा कसला पाणी क्लिअर आहे बघा जबरदस्त असं पाणी वातोळी बघा कसल्या. पुढे जाऊया आपण. एक नंबर भाई पाणी एकदम थंडगार. अरे कुत्रा पण येतो आमच्या बरोबर या या. वाव कुत्र्याला पण किती छान वाटलं. अरे जाशील वावत खाली ये तो बघ किती छान वाटतं त्याला पाण्यामध्ये बसलाय कुत्रा बा छान वाटलं त्याला. हे बघा किती पाण्याची धोत हा कमरेपेक्षा जास्त पाणी असं आपल्याला व्हायला भेटतो. आणि आपण जातो पळीकडे तिकडे थंड थंड पाणी बाबा. ओ पाणी थंड आहे तू अनिकेत पाणी थंड आहे कुत्रा बाबू गेला खाली गेला खाली कुत्रा वावला कुत्र्याचे पराक्रम बघा गेला वावत त्याला. अरे गेला जाशील ये. अरे भाई जाशील इकडे इकडे अनिकेत काढते त्या कुत्र्याला वरून वरून पाठ वरून येईल आमच्या इकडे बघा भाई त्याला पाणी वावतोय तरी पण तो बघा येतोय. ये भाई थांब 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 बघा किती वावत नेते पाणी झालं तर बघा थांब थांब. हे बघा कुत्रा बघा डेअरिंग बाज आलेला आहे कुत्रा येतोय. अरे वा आहे बघ आला भाई भाई ये बघ एक नंबर या इकडे 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 पावशील नाही तर. वा वा बघा ना कसा जाते पुढे सही 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 एक नंबर त्याला बरोबर बघा ना काय दिमाग त्याचं बघा ना. हा तो बघा असा शिवरी शिवरीतून चालला आतमधून झाडी झुडपीतून. हा हा पाणी वाहत आहे वा चल 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 भाई खाली नको जाऊ जाशील जो. अरे वा अरे तिकडे भाई जाय अरे ये ये भाई. अरे गाडी चुकला सर. अरे सो गया खाली जो केला. नदीचा समोरचा व्ह्यू बघा कसा जबरदस्त पाणी खूप आहे असं पाणी. जातो आम्ही पुढे पुढे टोके काढतोय अंकुश बघूया पाणी बघा किती आहे. पूर्ण पाणीच पाणी जबरदस्त. जा जा भाई जा ना जा भाई जातो आहेत मध्ये बा टोक्या टोक बांधणार बांधणार. एक नंबर पाणी किती आहे बघा जबरदस्त पाणी आहे. मासे पण भेटले त्याचे थोडेफार जरा. काय रे काय झाला वाज श्वास घ्यायला जमतो. अच्छा ओके ओके हा नको नको राव दे आतमध्ये इकडे. बापरे तरी टोके तिकडे लावलेत बापरे याला पाय इथं दिसले तेवढं आतमध्ये जायला लागतोय. त्याला श्वास भेटत असेल श्वास भेटतो आतमध्ये. अच्छा एक एक टोके काढतोय आणि आणतोय. आता सुरुवात झाली पाऊस येणार आहे वाटतं आता काळा वधक केल्यान येईल येईल. तर मंडळी आता आम्ही राजा बांधणार आहे. अंकुश आलाय भाई अंकुश आलाय. ते गेला तर थोड्याच वेळ तो येईल आहे आतमधून. दिसताय दिसताय भाई अंकुश जे दिसतात मासे काढलाय. एक नंबर भारी वाटतो आतमध्ये यार एकदम पण जास्त नाही भारी. आता वाटतं ते बांधणं तर थांबावा आतमध्ये.
आतमध्ये बांधणात आतमध्ये आलो. अंकुशने आलाय भाई एक नंबर. आम्ही दुसरा टोका आणलाय त्याने. ऐकताय अंकुश दादा बाहेर जा, मी बघतो जर आतमध्ये. आतमधला बघा त्याचा बांधणार कसा जबरदस्त असं आणि वाचे बिचे कसा जबरदस्त असं बंद झालं. वरती पाळा पातोळा बांधून आता जबरदस्त पाणी बघा. थोडं थोडंच पाणी येतोय, पण जास्त पाणी नाही त्याचं. असं होतं नाही तर बांधणारच थांबावा. एक नंबर स्पीड आहे आतमधला. श्वास घ्यायला पण जमतो असं. एक एक आता तो आहे ना टोके आहे ना जे काढलेले होते ना ते आता पुन्हा लावतोय तो असे. त्याच्यामधून मासे भेटले होते ना ते पुन्हा लावतोय असे आतमध्ये. आतमध्ये पाणी बघा कसं जबरदस्त पाणी. टोके तिकडे असतात ते वाचवले असतात त्या साईडच्या टोके असतात. हा जवळच आहे ते या साईडला पण टोक्यात असतो या साईडला बघत का त्या आतमध्ये लावलेले असतात ते टोके. आला आला आपण आता काढले आपण मास्क टोके त्याच्यात बघा किती मासे भेटले. अच्छा भिंग आहे ते खवळ पण आहे हे बघ खवळ. ए भाई निघाला तो परत नदीवर निघाला. ए सरभरी तिकडे सापासारखी आहे पूर्ण फ्रेश माता. अरे याला काय झालंय काय पावसाची अपेक्षा होती. पाऊस आम्हाला खूप त्याची. हा टी शर्ट धाव दे आता. मस्त पैकी पाऊस असा पडतोय. रत्नाकर दादा आहे एक्सपर्ट माणूस सर्वात पाचशे पकडण्यात आणि पाचशे काढण्यात बांधण्यामधून. सर्व गॅंग आली आपली सर्व मित्र आपले हे सर्व मित्र असे बघा जबरदस्त बड्याने बिड्याने फटाफट लगेच काढलेले आहेत तरी आणि आता बांधण्यापाठी शिरणार आहेत सर्व बघा पुढे. वावशील रे वावशील. हा इकडचं पाणी घेणार क्लिअर आहे. चला चला लवकर घे घे असं घे ना माझ्या का नको बाहेर ठेव बघा. सर्वजण गेले बघा आता मासे काढायला आपल्याला पावसाची अपेक्षा मस्त आपल्याला पाऊस पडतो. जा 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 एक नंबर. एक टोका आपला आलेला आहे वरती. टाक 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 आतमध्ये आहे आणि टोके काढतोय तो. फुल आनंद घेतो आता माशांचा. आतमध्ये श्वास घ्यायला पण जागा असतो. तू बघा पाय लावून कसा आतमध्ये टोके खूप आतमध्ये करामत बघा किती भारी असते आतमध्ये. भारी आतमध्ये करामत एक नंबर करते आतमध्ये. काय आता टोके लावायचे मग कसे काढले होते टोके आपण बघा. आतमध्ये बुडून गेला बुडून गेला आतमध्ये. पाय बघा कसा लावतोय आणि पुढे जायला लागतो असं.
लाव जा, टोका लाव, टोका लाव आपण तिकडे त्या पाणी. अच्छा अच्छा, ह्या मोठ्या पाणी आहे ना, फक्त रत्नागरला लावता. पाणी बघा कसा पडतोय बाहेर, एक नंबर असा. नदी पलीकडे पार करतोय आपण, नदी पार. पाणी किती स्पेशल प्रेशर आहे बघा ना पाण्याला. अजून पाणी जास्त आलं ना तर वावतच वावतच आहे माणसांनाशी. टोका कसा लावायला लागतो बघा, तुम्ही तुझं गुतून लावायला लागतो आपण त्या सगळ्यामध्ये बघा. पद्धतशीर असा व्यवस्थित असा लावायला लागतो, नाही लावला वावत येईल. आता दुसरा परत लावायचा टोका. तो पद्धतशी असं व्यवस्थित लावायला लागतो, नाही वाव लावला ना व्यवस्थित पूर्ण वावत जातो. मग तो बघा कसा लावला आता. दगड लावायला लागते. समोरचा व्ह्यू बघा पाण्याचा, समोरचा धबधबा. दगड दगड खाली लावायला लागतो, त्याच्या पद्धतशीर असा लागतो. हे बघा टोके कशी लावली नाकमध्ये, ह्याच्यामधून तर आपल्याला मासे भेटत असतात. हा टोका बोलतो इकडे आणि वरती याचा सळ आहे वरती बघा. मस्त म्हणजे छान असे एक चार पाच असे टोके आहे तिकडे आतमध्ये. कोण आहे आतमध्ये, कोण आलाय हा? आबी आबी. आणि असं ना बांधला तर झोपत होता बघा, पूर्ण असा माणूस आत म्हणजे तिकडे कुठे जातो. पाणी खेचतोय मला, पाणी खेचतो रे तिकडे. जरा मासे आपण उठतोय, ते जे पकडलेले होते ते बघा मासे. हा एकदम फ्रेश मासा भाई, एक नंबर. सुतेरी पण आहे हे बघा, सुतेरी. आता साफ करायला लागतात थोडे. इथं 2.5 किलो आहेत ना मालिया बघा, मालिया. हा खरबा ना, हा खरबा आहे हे बघा. सुतेरीचा आता वाटा घालून देऊ. हा हा, सुतेरीचा दगडी पण आले ते. मासा मस्त आहे, सुतेरी पण आहे. हा मासा मस्त आहे ना, झाकण टाक, झाकण ठेव त्याच्या. सुतेरी खूप असली जबर सुतेरी आहे. पहिल्या पावसातले आपण खूप सारे असे मासे पकडले आहेत, वलगणचे मासे. आणि फायनली आपण हा व्हिडिओ नाही इथे थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा मंडळी, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मंडळी, बाय, धन्यवाद.